Brought to you by Techno Camon 30 Series. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्यात. प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. महाराष्ट्रातील 48 जागांमध्ये कोण वरचढ राहणार याचे वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याच पद्धतीनं सट्टा बाजारात देखील आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार, देशाची हवा कोणाच्या बाजूने याबाबत सट्टा बाजाराचे काय आहे अंदाज, हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबईत अकबर तुमचं स्वागत आहे. 1 तारखेला देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर 4 तारखेला देशात कोणाचं सरकार येणार याबाबत खुलासा होणार आहे. 4 तारखेला देशाचा निकाल लागणार आहे. 1 तारखेला विविध एक्झिट पोल देखील येतील. त्याआधी आता निवडणुकीच्या निकालांवरून सट्टा बाजार चांगलाच तेजीत आहे. 2024च्या निवडणुकीत भाजप जिंकेल असा अंदाज सट्टा बाजाराकडून वर्तवण्यात येतो आहे. मुंबईतील काही बुकींशी आज तकने संवाद साधला, यावेळी त्यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात भाजपसाठी विजय सोपा वाटत होता, परंतु तिसऱ्या फेजनंतर भाजपबाबतचा ट्रेंड उतरत चालल्याचं चित्र आहे असं त्यांनी सांगितलं. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 295 ते 305 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे. मतदानाच्या पूर्वी भाजपला 315 ते 325 जागा मिळतील, तर काँग्रेसला 45 ते 55 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. तिसऱ्या टप्प्यानंतर मात्र भाजपची लोकप्रियता कमी होत असल्याचं चित्र आहे. तिसऱ्या फेजनंतर सट्टा बाजारात भाजपला 270 ते 280 तर काँग्रेसला 70 ते 80 जागा दाखवण्यात येत आहेत. दरम्यान 6व्या टप्प्यानंतर हे आकडे आता बदललेत. 6व्या टप्प्यानंतर भाजप 295 ते 305 इतक्या जागा जिंकेल, तर काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळतील असा अंदाज सट्टा बाजारामध्ये वर्तवण्यात येतो आहे. सट्टा बाजारात 2024च्या निवडणुकीत तब्बल 8 ते 9 लाख कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे अशी बातमी देखील समोर आली आहे. हा झाला देशाचा अंदाज. राज्याबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात महायुतीला 48 पैकी 28 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळतील असं सट्टा बाजाराचं म्हणणं आहे. त्यामुळे सट्टा बाजाराच्या अंदाजाप्रमाणे महायुतीला जास्त जागा मिळतील असं सध्या तरी दिसत आहे. यात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर कोण जिंकेल याबाबतचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी जिंकतील, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर जिंकतील असं सांगितलं जात आहे. यवतमाळमध्ये ठाकरे गटाचे संजय देशमुख, तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे जिंकतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष असलेल्या बारामतीच्या जागेवर कोण जिंकेल याबाबत उत्सुकता आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या जिंकतील. सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार देशात भाजप 400 पार गेलं नाही तरी त्यांचंच सरकार येईल असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येतो आहे. तुम्हाला सट्टा बाजाराच्या अंदाजाबाबत काय वाटतं, राज्यात कोणाला किती जागा मिळतील तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.